आणि अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना सोलापूर शहर आज या ठिकाणी आपल्यासमोर येण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसापासून काही 6 महिने वर्ष झाले आपल्या पाण्याचा जो सोलापूर जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आहे आणि खोटी कागदपत्रे बनवून लाकडीनी मोठी प्रकल्प तयार करून भरणे मामांनी पाणी हे इंदापूर आणि बारामतीकडं वळवण्यात आलेलं आहे. अहो मामा, तुम्ही हे लोकांना जो मामा बनवतात हे मामा बनवायचं सोडा. शेवटी आपली गाठ प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेशी आहे. आमचं आक्रमक आंदोलन मग तुम्हाला फार महागात पडेल. तुम्ही पालकमंत्री सोलापूरचे आणि पाणी घेऊन जाता इंदापूरला बारामतीला. अहो तुम्हाला थोडं तरी काय वाटलं पाहिजे. तुम्ही आमचे पालक आहात, आमचं पालकत्व तुम्ही स्वीकारलेलं आहे आणि तुम्ही बारामती आणि इंदापूरला कसं पाणी घेऊन जाता. ही गोष्ट साफ खोटी आहे. ही गोष्ट नकारात्मक आहे. अनेक संघटना पक्ष मागच्या काही दिवसापासून आंदोलन करत आहेत पण आपल्याला समोरासमोर भेटणारा पक्ष म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना हे डोक्यात ठेवा. आपण आमचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. एवढ्या अनेक जलसिंचन योजना पेंडिंग असताना तुम्ही 350 कोटी रुपये मंजूर करून डायरेक्ट तुम्ही पाणी घेऊन जाता. तुम्हाला थोडं तरी जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. आमच्या सोलापूरचा पाणी प्रश्न ऐरणीवर, शहर आणि जिल्ह्याचा पाणी प्रश्न ऐरणीवर आहे. आम्हाला 8 दिवसाआड पाणी येतं, आम्हाला 1 दिवसाआड पाणी देतो म्हणले होते पण प्रशासन किंवा शासन अजून कुठल्याही पद्धतीचं जागा झालेलं नाही आहे. आणि आम्ही यासाठी तुमचा विरोध म्हणून फार मोठ्या प्रमाणात उजनीवर आंदोलन करू दे करू. आणि आम्ही इथं सोलापूर ह्याच्या तळ्या गणपती घाटावर आपला दशक्रिया विधी आम्ही समक्ष सर्व आमची प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेची टीम घेऊन आपल्या विरोधात आंदोलन सुरू करणार आहोत. ते दशक्रिया विधीने परवा दिवशी शुक्रवारी आपला दशक्रिया विधी गणपती घाटावर आम्ही घालणार आहोत. तिथून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. नंतर हे आंदोलन आम्ही हजारो जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते आमचे प्रहारचे पदाधिकारी घेऊन आम्ही जाणार आहोत उजनीकडं. तिथं आम्ही पाण्यात हे करून आपल्याला स्वतःला हे करून घेऊन आंदोलन करणार आहोत. आणि मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो 350 कोटी रुपये जे आपण मंजूर करून घेतलेले आहेत ते 350 कोटी रुपये तुम्ही सोलापूरच्या विकासासाठी त्या लावा. तुम्ही जर ते पाणी पळवणं किंवा हे करणं पाणी चोरासारखं असं चोरासारखं पाणी घेऊन जाऊ नका. तुम्ही पहिल्यांदा आमच्या समस्या जिल्ह्यातल्या जलसिंचन योजना पूर्ण करा. सोलापूर शहराला पाणी रोज देतो म्हणता द्या, मामा बनवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला मामा बनवलं. हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.